बरं का बालमित्रांनो, या नंतरच्या गोष्टीचं नाव आहे नावाची करामत. आता तुम्ही म्हणाल नावाची कसली आले करामत, नावं तर काय आम्हाला सुद्धा आहेत पण त्यात काही करामत बिरामत नाही. अरे पण या आजीबाईंच्या वासरांना सुद्धा नावं आहेत आणि त्यांचीच करामत आपण या गोष्टीमध्ये ऐकणार आहोत. एक होती म्हातारी, तिचे मुलगे नोकरीसाठी शहरात गेले. गावातल्या झोपडीत म्हातारी एकटीच राहायची. तिचे मुलगे तिला नेहमी सांगायचे, आई इथे एकटी कशाला राहतेस, चल आमच्या बरोबर शहरात. पण म्हातारी काही ऐकायची नाही. ती म्हणायची, नको रे बाबा त्या शहरात, नाव सुद्धा काढू नको शहराचं. काय ती गर्दी, केवढे ते आवाज, एवढूशा त्या खोल्या, त्या दाटी वाटीनं राहायचं. छेरे बाबा, ते आपल्याला काही जमायचं नाही, त्यापेक्षा मी इथेच बरी. मग तिचे मुलगे तरी काय करणार, बिचारे वर्षा 6 महिन्यांनी गावात येत, 4 दिवस राहत आणि आईला भेटून परत जात. जाताना आईला खर्चासाठी पैसे देऊन जात असत. म्हातारी गावात अगदी मजेत आनंदात राहत होती. म्हातारीनी एक गाय पाळली होती, तिची 4 वासरं होती. वासरांचं खाणं पिणं, त्यांना धुणं, त्यांचा शेण गोठा करणं, ह्यात म्हातारीचा वेळ कसा जायचा ते तिलाच कळत नसे. 4ही वासरं एकमेकांना सारखी ढुशा द्यायची, म्हणून म्हातारी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बांधायची. 2 वासरं चांगली टुणटुणीत होती, त्यापैकी एकाला ती दाराजवळ बांधायची, म्हणून त्याचं नाव तिनं ठेवलं होतं कोदारा. दुसऱ्याला बांधायची भिंतीजवळ, म्हणून त्याला ती म्हणायची को भिंती. 3रं वासरू तर सारखं धावायचं, त्याला ती झोपडीत आतच बांधायची आणि धावर होतं म्हणून म्हणायची को धावा. 4थं वासरू जरा अशक्त होतं, जरा वेळ उभं राहिलं की त्याचे पाय लटपटायचे आणि ते खाली पडायचं. त्याला गोठ्यातच बांधून ठेवायची म्हातारी. त्याचं नाव तिनं ठेवलं होतं कोपड्या. रोज रात्री झोपायच्या आधी म्हातारी वासरांना हाका मारीत असे, अरे को दारा, को भिंती, को धावा, को पड्या. तिची ती रोजचीच सवय होती. एकदा काय झालं, त्या गावात काही चोर शिरले. त्यांना कळलं होतं की म्हातारीचे मुलगे तिला पैसे देतात. ते पैसे चोरायला एका रात्री चोर म्हातारीच्या झोपडीपाशी आले. म्हातारीची झोपायची वेळ झालीच होती. चोर दबकत दबकत झोपडीच्या दारापाशी सरकले. एवढ्यात म्हातारीनी एका वासराला मोठ्यांदा हाक मारली, को दारा. चोर दचकले. अरे म्हातारीनी पाहिलं की काय, चोर लपण्यासाठी चटकन भिंतीकडे सरकले. तेवढ्यात म्हातारीनं दुसऱ्या वासराला हाक मारली, को भिंती. चोरांना वाटलं म्हातारी भिंतीशी कोण असं विचारते, आता काही आपली धडगत नाही, इथून पळ काढावा हे बरं. चोर धावायला लागले, तोच म्हातारीनी तिसऱ्या वासराला हाक मारली, को धावा. आता चोर मात्र अगदी गोंधळले, कुठे पळावं तेही कळेना. ह्या गडबडीत एक चोर कशाला तरी अडखळला आणि धाडकन पडला. एवढ्यात म्हातारीनं 4थ्या वासराला हाक मारली, को पड्या. आता मात्र चोरांची भीतीनं पुरती गाळण उडाली. त्यांनी कसा बसा पळ काढला आणि पुन्हा कधीही म्हातारीच्या झोपडीत चोरी करायला आलेच नाहीत.